नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे, माझे सहकारी शिव पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचं टॉपिक आहे अर्थशास्त्र प्रश्नसंच. आज मी आपल्यासमोर मांडणार आहो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसेल केले तर प्लीज फॉलो करा. मागील आमचे लेसन जर तुम्ही बघितले नसेल तर तेसुद्धा तुम्ही बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने 24 एप्रिलपासून त्याचे प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही विसरू नका. त्यात त्या प्लस कोर्समध्ये तुमच्यासाठी काय असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर तुम्हाला लाईव्ह क्लासेस बघायला मिळणार आहे. सोबतच नोट्ससुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचनंतर 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा असणार आहे. त्यानंतर क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचनंतर तुम्ही त्यामध्ये दर महिन्याला, दर हप्त्याला प्रश्नमंजुषासुद्धा पाहायला मिळेलच. आणि दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेससुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका. आमचा रेफरल कोड लक्षात असू द्या, एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स हा आमचा रेफरल कोड आहे. तर त्या रेफरल कोड जर का वापरला तर 10% डिस्काउंटसुद्धा तुम्हाला तेथे मिळणार आहे. चला तर पाहूया, पहा अर्थशास्त्र प्रश्नसंच आपल्यासमोर आलेले आहे, तेच बघूया. पहा पहिला प्रश्न पहा की सरकारची बँक म्हणून RBI खालीलपैकी कोणती कार्य करते. अ म्हणताय की सरकारचे परकीय चलनविषयक व्यवहार पाहते. दुसरं म्हणताय की सरकारी रोखे विकून सरकारला तात्पुरता पैसा मिळवून देते. तिसरं म्हणताय की सरकारच्या वतीने विविध सेवाभावी संस्था चालवते. आणि चौथं म्हणताय अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. तर सरकारची बँक म्हणून RBI खालीलपैकी कोणते कार्य करते. तर त्यामध्ये सरकारचे परकीय चलनविषयक व्यवहार पाहते आणि त्याचबरोबर सरकारी रोखे विकून सरकारला तात्पुरता पैसा मिळवून देते. तर 4 नंबरचं अ आणि ब आहे, ब जे उत्तर आहे ते दोन्हीही बरोबर राहील, म्हणजेच ड उत्तर योग्य आहे. पुढे पाहूया, देशातील सर्वाधिक लघु उद्योग असलेले राज्य कोणते. ऑप्शन पहिलं महाराष्ट्र, दुसरं गुजरात, तिसरं आहे राजस्थान आणि चौथं आहे हिमाचल प्रदेश. तर यामध्ये बघा की देशातील सर्वाधिक लघु उद्योग असलेले राष्ट्र आहे महाराष्ट्र. समोर पाहूया, भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक किती आहे. पहिलं म्हणताय की 0.467, दुसरं म्हणताय 0.552, तिसरं म्हणताय 0.326 आणि चौथं म्हणताय 0.500. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक हा जर का पाहिला तर 0.572 जे आहे तर तो भारताचा मानव विकास अहवाल आहे. पुढे पाहूया, RBI च्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात. पहिलं मौद्रिक व पतधोरण, दुसरं अर्थसंकल्पीय धोरण, तिसरं आहे की विजय वित्तीय धोरण आणि चौथं राजकोषीय धोरण. तर RBI च्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात, तर मौद्रिक व पतधोरण त्याला म्हणतात. समोर पाहूया, राष्ट्रीय उत्पन्न प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असते. पहिलं शासकीय धोरणावर, दुसरं आर्थिक संसाधनांचा वापर यांच्यावर, तिसरं आहे की कृषी क्षेत्रातील प्रगती यांच्यावर आणि चौथं आहे की सामाजिक मानसिकता यांच्यावर. तर राष्ट्रीय उत्पन्न प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असते, तर आर्थिक संसाधनाचा वापर यावर ते अवलंबून असते. पुढे पाहूया, पहा पुढील प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणास सर्वाधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. पहिलं उत्पादक, दुसरं उपभोक्ता, तिसरं शासन व्यवस्था आणि चौथं आहे व्यवस्थापन. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणास महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले असते, तर यामध्ये आहे उपभोक्ता यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले असते. समोर पाहूया, भारतातील रिकाम जागा या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक, म्हणजे 39.93% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. पहिलं मणिपूर,
दुसरा आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा आहे झारखंड आणि चौथा आहे छत्तीसगड. तर भारतातील विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगड या राज्यातील लोकसंख्या जी आहे या राज्यातील अधिक म्हणजे 39.93% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्न बघूया. पहा, खालीलपैकी कोणते पैशाचे कार्य आहे असे म्हणता येणार नाही. पहिला ऑप्शन की मूल्याचे स्थिरीकरण, दुसरा ऑप्शन मूल्याचे परिमापन, तिसरा ऑप्शन मूल्याचे हस्तांतर, चौथा ऑप्शन मूल्याची साठवण. तर खालीलपैकी कोणते पैशाचे कार्य आहे असे म्हणता येणार नाही. तर मूल्याचे स्थिरीकरण हे पैशाचे कार्य आहे असे म्हणता येणार नाही. मूल्याचे परिमापन, मूल्याचे हस्तांतर, मूल्याची साठवण ही आहे. पुढे पाहूया. पहा, भारतीय रुपयांच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या चलनाची किंमत सर्वाधिक आहे अथवा कोणते चलन सर्वाधिक महाग आहे. ऑप्शन पहिलं येन, ऑप्शन दुसरं मार्क, ऑप्शन तिसरं रियाल आणि ऑप्शन चौथं पाऊंड आणि स्टर्लिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रुपयाच्या तुलनेत पाऊंड आणि स्टर्लिंग, चार नंबर ड, हे जे चलन आहे सर्वात अधिक आहेत, सर्वाधिक आहेत, या चलनाचे सर्वात महाग आहेत. पुढे पाहूया. पहा, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था खालीलपैकी कुठे आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था ही खालीलपैकी कुठे आहे. ऑप्शन पहिलं अहमदनगर, ऑप्शन दुसरं हैदराबाद, ऑप्शन तिसरं डेहराडून आणि ऑप्शन चौथं बंगळूर. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था ही हैदराबाद येथे आहे. पुढे पाहूया. पहा, आधुनिक सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम रिकामी जागा या देशात झाला असे समजले जाते. ऑप्शन पहिलं रशिया, दुसरा आहे जर्मनी, तिसरा आहे इंग्लंड आणि चौथा आहे फ्रान्स. तर आधुनिक सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशात झाला असे समजल्या जात असते. समोरच पाहूया. पहा, की खालीलपैकी कोणत्या राज्यात 0 ते 6 वर्ष या वयोगटातील बालकांचे राज्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. ऑप्शन पहिलं गोवा, दुसरं केरळ, तिसरं कर्नाटक आणि चौथं बिहार. तर खालीलपैकी कोणत्या राज्यात 0 ते 6 वर्ष या वयोगटातील बालकांचे राज्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. तर ते आहे गोवा. समोर पाहूया. पुढील प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात 0 ते 6 या वयोगटातील बालकाचे राज्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. 0 ते 6 यामध्ये बघा की यामध्ये जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात 0 ते 6 वर्ष या वयोगटातील बालकाचे राज्यातील एकूण लोकसंख्येचे प्रमाण इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे असा प्रश्न आहे. आणि यामध्ये विचारण्यात आला होता तो कमी आहे असा विचारण्यात आला होता. तर अधिक आहे हे प्रश्न पाहूया. पहिला ऑप्शन तामिळनाडू, दुसरा आहे बिहार, तिसरा आहे मेघालय, चौथा आहे राजस्थान. त्याचं उत्तर राहील की मेघालयामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. पुढे पाहूया. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या निकषावर भारत ही जगातील 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरते. याच निकषावर चीन ही देशातील रिकाम जागा क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरते. ऑप्शन पहिलं तिसरं, ऑप्शन दुसरं दुसरं, ऑप्शन तिसरं म्हणते 8व्या आणि चौथं म्हणते 12व्या. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या निकषावर भारत ही जगातील 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरते. याच निकषावर चीन ही देशातील किंवा चीन ही जगातील 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरत असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न उत्तराचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.